नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये विवाह सोहळ्यात वधूची कौमार्य चाचणी घेण्याचा प्रकार अन्निसच्या पाठपुराव्यामुळे थांबला असतानाच आता अन्निसनं कंजारभाट समाजात चालणाऱ्या कौमार्य चाचणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आणलाय. कौमार्य चाचणीचा हा प्रत्यक्ष व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती अन्निसनं दिली आहे. कंजारभाट समाजात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथा कशा चालतात याचा धक्कादायक व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आलाय. या व्हिडिओमधून नववधूची जात पंचायत सदस्यांकडून कौमार्य चाचणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे. यापूर्वी 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये कौमार्य चाचणी होणार असल्याची अन्निसनं पोलिसात तक्रार केली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 9 वर्षापासून जात पंचायतीच्या मनमानी विरोधात लढा करत आहेत. हे करत असताना जात पंचायतच्या अमानुष अशा क्रौर अशा शिक्षा आम्ही समोर आणलेल्या आहेत. कौमार्याची चाचणी हा त्यातलाच एक प्रकार आहे. हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे यामध्ये कौमार्याची चाचणी घेतल्यानंतरचा प्रकार आपल्याला दिसतो आहे. लग्नाच्या रात्री नववर व नववधू यांनी एका पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर झोपायचं आणि त्यावर रक्ताचा लाल डाग असला तरच हे लग्न ग्राह्य समजलं जातं, अन्यथा हे लग्न रद्द केलं जातं. अशा वेळेस लग्न रद्द झाल्यास त्या ज्या नववधूच्या परिवाराला आर्थिक दंड करावा लागतो, तो जर दिला नाही तर त्यांना बहिष्कृत केलं जातं. अशा प्रकारची ही कुप्रथा आहे. ही थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करत आहे.